सुवर्णाज रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आलाय का, किंवा भाजी नसेल आयत्या वेळेस तर काय बनवायचं? तर तुमच्यासाठी एक परफेक्ट सोल्युशन म्हणून आज मी एक छान रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर रेसिपीचं नाव आहे बटाट्याचे काप। खूप चटपटीत आणि झणझणीत किंवा मस्त असे होणारे हे बटाट्याचे काप आहेत। आणि साहित्य तर फारच कमी लागतं आणि वेळ तर त्याहूनही कमी लागतो। अगदी सोपी अच्छी रेसिपी आहे, तर वेळ न घालवता आपण लगेचच बघूया आजची आपली रेसिपी कशी आहे ती। इथे मी बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून मीठ लावून त्यांना 10 मिनिट झाकून ठेवलेलं होतं। 2 चमचे मी जाडा रवा घेतलेला आहे, 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे, तिखट आपल्या आवडीप्रमाणे करायचं आहे। आता इथे एका प्लेटमध्ये मी रवा काढून घेते, त्यानंतर त्यामध्ये पीठ ॲड करून घेणार आहे आणि सोबतच त्यामध्ये लाल मसाला घालून हे पीठ आपण एकत्र करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी बटाट्याचे जे स्लाइसेस आहेत अशा प्रकारे मिक्स घोळवून घेणार आहे, पीठ लावून घ्यायचं आहे त्यांना। तर एक एक स्लाइस अशा प्रकारे पीठामध्ये चांगली घोळवून घ्यायची आहे, सगळीकडे पीठ आणि व्यवस्थित लागलं पाहिजे। तर दुसरीकडे मी तवा गरम करत ठेवलेला आहे, यावर थोडंसं तेल घालूया। 1 चमचा तेल मी घालून घेते आणि ते ब्रशच्या सहाय्याने सगळीकडे पसरवून घेणार आहे। तर इथे मी आता ब्रशने हे सगळं तेल सगळीकडे पसरवून घेते आहे। आता आपल्याला इथे याच एवढ्याच तेलामध्ये सगळे आपले बटाट्याचे काप भाजून घ्यायचे आहेत, एक्स्ट्राचं तेल घालायची गरज नाही। तर पिठात घोळवलेले बटाट्याचे स्लाइस मी अशा प्रकारे तव्यावर अरेंज करून घेणार आहे, एक एक करून। तर सगळीकडे व्यवस्थित असे बटाट्याचे स्लाइस लावून घ्यायचे आहेत। बघा, मी असे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत। इथे आपल्याला एक्स्ट्राचं तेल नको आहे, जर लागलं तर आपण साईडने थोडंसं सोडू शकतो। आता झाकण लावून 1-10 मिनिट एक बाजू आपण चांगली शेकवून घ्यायची आहे। 10 मिनिट झालेले आहेत, मी झाकण काढून घेते। काय परफेक्ट झालेले आहेत बघा बटाट्याचे स्लाइसेस। आता हे फ्लिप करून घेऊया, कुठेही तव्याला चिकटत नाही आहेत। मी एक्स्ट्राचं तेल वापरलेलं नाही, बघा त्यामध्येच मी केलेले आहेत आणि काय सुंदर रंग आलेला आहे बघा। ही सगळी प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवर करायची आहे। हलकासा ब्राऊन रंग आला की मस्त आपले बटाट्याचे काप छानच दिसतात मग एकदम। तर अशा प्रकारे मी हे सगळे फ्लिप करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा 1-5 मिनिट मी झाकण लावून वाफवून घेणार आहे। बटाटा आहे लगेचच शिजतो, फार वेळ लागत नाही। आणि रवा लावल्यामुळे, पीठ लावल्यामुळे ते अतिशय कुरकुरीत आणि मस्त असे क्रिस्पी लागतात। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा छान असे भाजून तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही काय सुंदर दिसतात बघा। आणि खाण्याला तर अतिशय चविष्ट आहेत। हे स्लाइसेस तुम्ही डब्यासाठी पण देऊ शकता, अगदी सुंदर लागतात। आयत्या वेळेस भाजी नसताना असं हे ऑप्शन खूपच छान आहे। तर आजचे हे बटाट्याचे काप किती सुंदर दिसतात बघा, टिफिनसाठी किंवा आपल्या घरच्या नाश्त्यासाठी किंवा चपातीबरोबर भाजी नसतानासुद्धा खूप छान लागतात हे, आणि खाण्यासाठी तर अतिशय सुंदर आहेतच। किती सुंदर रंग आलेला आहे बघा, अगदी थोड्याशा तेलामध्ये आपण इतके सारे असे बटाट्याचे काप छान असे भाजून घेतलेले आहेत। गरमागरम हे तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता किंवा चपाती भाकरी किंवा डाळ भाताबरोबर सुद्धा छान लागतं। स्पेशली गोड वरण आणि हे बटाट्याचे काप अतिशय सुंदर लागतात। तर कशी वाटली आपली आजची रेसिपी? आहे की नाही एकदम सोपी आणि झटपट होणारी? मला खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडलेली असणार। आजची आपली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळवा। आजची आपली रेसिपी पटापट तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये पटापट शेअर करा आणि खूप साऱ्या लाईक्स करा, कमेंट करायला विसरू नका। आणि आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। अशी छान आणि चमचमीत झणझणीत रेसिपी घेऊन आपण पुढील भागामध्ये पुन्हा भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय।